हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन आणि आता देशातील सर्व बलात्कारांच्या प्रकरणामध्ये कडक कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीने करा असे सर्व ठिकाणाहून प्रतिक्रिया येत आहेत. हैदराबादमध्ये दिशाला बलात्कार करून जाळण्यात आलेलं होतं, त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. आरोपींना जाळून टाका, मारून टाका अशा संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. आम्ही सुद्धा 2 दिवसापूर्वी हैदराबादला जाऊन मुख्यमंत्र्यांना आणि पोलिसांना जाब विचारायला गेलो तेव्हा आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. आज जेव्हा आरोपींना पोलीस घटनास्थळी घेऊन गेले तेव्हा आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. ते जर पळून गेले असते तर पुन्हा कुठल्या तरी मुलीवर त्यांनी जो आहे तो अत्याचार केला असता. निश्चितच पोलिसांनी आज जे केलं ते योग्यच केलं. त्यांच्या या निर्णयाचं तेलंगणा पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि आपला देश संविधान आणि कायद्यानुसार चालतो. देशात अनेक बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत परंतु अजूनही फाशीची जी शिक्षा आहे त्याची अंमलबजावणी होत नाही. मला केंद्र सरकारला या माध्यमातून आवाहन करायचं आहे की आता अधिवेशन चालू आहे, आपण तातडीनं नवीन कायदा जो आहे तो कडक करा आणि गुन्हा घडल्यापासून 6 महिन्याच्या आत फाशीची शिक्षेची अंमलबजावणी म्हणजे त्यांना फासावर लटकवणं, संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून फाशी देणं ही जी हा जो आहे तो कायदा होणं गरजेचं आहे. आणि जी लोक बलात्कार करतात, जे आरोपी बलात्कारी आहेत त्यांना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची कुठलीही परवानगी नसावी, त्यांचा तो अधिकार काढून घेण्यात यावा अशी आमची जी आहे ती केंद्र सरकारला विनंती आहे. परंतु आज दिशाला 10 दिवसाच्या आत न्याय मिळाला, असाच न्याय देशातील प्रत्येक पीडितेला मिळावा यासाठी कायदा कडक करणं गरजेचं आहे. आज हैदराबादमध्ये ज्या रेपिस्टांचं जे एन्काउंटर केलं त्याबद्दल मला त्या तेलंगणा पोलिसांचा अभिमान वाटतो. काही प्रतिष्ठित व्यक्ती ह्याचा आपल्या पोट पाण्यासाठी वेगळा इश्यू करू इच्छितात की ते म्हणतात की हे कायदेबाह्य आहे. उलट जर असे एन्काउंटर जर झाले आणि अशा प्रकारे जर ह्या अपराध्यांना जर शिक्षा मिळत जर गेली तर आमच्या भारताचा पैसा, आमच्या सामान्य माणसाचा पैसा पण वाचेल, वेळ वाचेल. आज डॉक्टर रेड्डी यांच्या अपराध्यांनी जे कृत्य केले त्यानंतर जे पोलिसांनी एन्काउंटर करून त्यांना ठार मारले याबद्दल मी तेलंगणा आणि हैदराबाद पोलिसांचे फार फार अभिनंदन करतो. पोलिसवाल्यांनी जे केलं त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ह्या असल्या कारवाईमुळं अपराध कमी होण्याची शक्यता फार जास्त आहे. आज मैं हैदराबाद पुलिस को बहुत सारी शुभकामनाएं देना चाहता हूँ, ढेर सारी बधाई देना चाहता हूँ क्योंकि उन्होंने जो आज कदम उठाया, जो एनकाउंटर किया है, जो 4 बलात्कारियों को मारा है, इन 4 बलात्कारियों को मारने की वजह से शायद लोगों के दिलों में डर पैदा होगा. आज की जो सुबह की रिपोर्ट है जो न्यूज़ चैनल में भी दिखाया जा रहा है कि हैदराबाद में 4 आरोपियों का एनकाउंटर हो गया है, तो मैं ये कहूँगा कि ये मेडिकल से रिपोर्ट से भी साबित हो गया था कि वो आरोपी है और फिर भी जो है तो इनको सुरक्षा दी जा रही थी और जैसे कि पूरे हिंदुस्तान की मांगनी थी कि इनको सज़ा दी जाए, लेकिन इन्वेस्टिगेशन के दौरान उनको ले जाया गया और वहाँ से उन्होंने भागने की कोशिश की और पुलिस को मजबूरन उनका एनकाउंटर करना पड़ा.